मिचोंग चक्रीवादळाने तामिळनाडूत धुमाकूळ माजवल्यानंतर हे वादळ आज आंध्र प्रदेशमधील बापटला जवळ धडकणार आहे सप्टेंबर 2021 हजार एकवीस मध्ये गुलाब चक्रीवादळ आले होते त्यानंतर दोन वर्षात किनारा ओलांडणारे मिचोंग हे पहिले वादळ ठरले आहे मिचोँगच्या वाऱ्याचा वेग तीव्रतेने चक्रीवादळाच्या पातळीपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे नव्वद ते शंभर किलोमीटर प्रति तास असा स्थिर वेग एकशे दहा किलोमीटर प्रति आहे हवामान प्रणाली सात डिसेंबरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर ते डीप डिप्रेशनमध्ये बदलेल पश्चिम मध्य उपसागरात तयार झालेले हे वादळ दक्षिण आंध्र प्रदेश किनाऱ्यापासून आणि लगतच्या उत्तर तमिळनाडू किनाऱ्यावर धडकणार आहे गेल्या सहा तासात सात किलोमीटर प्रति तास वेगाने उत्तर वायव्य वे दिशेने हे वादळ सरकले आहे आज पहाटे अडीच वाजता नेल्लोरच्या वीस किलोमीटर उत्तर ईशान्येस चेन्नईच्या एकशे सत्तर किलोमीटर उत्तरेस बापटला पासून दीडशे किलोमीटर दक्षिणेस आणि मछलीपट्टणमच्या दोनशे दहा किलोमीटर दक्षिण नैऋत्येस मध्यभागी वादळाची दिशा होती मिचोँग चक्रीवादळाच्या निमित्ताने आंध्र प्रदेशातील जिल्हाधिकारी हाय अलर्टवर आहेत कारण मिचोँग चक्रीवादळ नेल्लोर आणि मछलीपट्टनम दरम्यान जमिनीवर येण्याची शक्यता आहे त्यामुळे तिथे खबरदारीचा उपाय केला जात आहे